साखरपुड्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही, म्हणून तुम्हाला भेटायला आले. हो बरं झालं तुम्ही आलात भेटायला. ते खर तर माझं बोलणं झालंय दामले गुरुजींचे. त्यांनी या महिन्याच्या 26 तारखेचा मुहूर्त काढलाय. म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुजींशी बोलून काही वेगळा मुहूर्त काढायचा असेल तरी चालेल. अहो काय हे शालिनी ताई, तुम्ही काढलाय ना मुहूर्त, मग झालं तर. मग आपण देण्या घेण्याचं बोलूया का? हो त्यासाठीच तर आले मी इकडे. काय झालं शालिनी ताई? नाही म्हणजे तुम्ही सांगणार होतात ना देवाणघेवाण काय. फार काही मागण्या नाहीयेत आमच्या. मला असं वाटतं की प्रियाला स्त्री धन म्हणून 70 ते 80 तोळे सोनं घालावं तुम्ही. आणि सुहास साठी एखादी फोर्ड गाडी असावी. परत प्रियाला तर उंची साड्या लागतीलच, येणाऱ्या जाणाऱ्यांचे मानपान, आणि लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करावा. यातला आम्हाला काहीही वाटत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हो शालिनी ताई, आम्हाला काहीही नकोय तुमच्याकडून. तुमची प्रिया आणि प्रिया आणि सुहासच्या सुखी संसारासाठी फक्त आशीर्वाद द्या. काय तुम्ही? हो खरंच सांगते, एवढंच द्या आम्हाला. आणि काय आमच्या सुनबाई कुठे? वर बसली आपल्या खोलीत. मी आले तिला भेटून. प्रिया, प्रिया काकू तुम्ही केव्हा आलात? मगाशीच आले अगं. खाली आजी शालिनी ताई मंजिरी बरोबर गप्पा मारत होते. बस ना. अगं नाही म्हटलं, जाता जाता तुला भेटून निघावं. जाता जाता. मस्करी केली तुझी. बस खर तर तुलाच भेटायला आले. कशी आहेस तू? म्हणजे सुहासशी बोलणं होतं का? का हो होत ना दर 2 तासांनी. अगं असाच येतो. खूप प्रेमळ आहे सुहास, खूप प्रेम करतो तुझ्यावर. प्रिया खर तर मला मागचं काही उगाळून काढायचं नाहीये, पण तुझ्याशी बोलणं खूप महत्वाचं आहे. अगं साखरपुड्याच्या दिवशी जे काही झालं ते अगदी अनपेक्षित होत. मंजिरीनं तुझ्यावर हात उगारला, सत्यजितराव बोलले, माझ्या सुहासनं अविश्वास दाखवला तुझ्यावर, पण अगं हे सगळं होतं ना, हे सगळं रागाच्या भरात होत. इंटेन्शनली तुला कुणीच काही बोललं नाही. आणि मला असं वाटतं की आता कुणाच्याही मनात काही गैरसमज नाहीये, तर प्लीज तूही विसरून जा नाही सगळं. मला माहित आहे काही काही गोष्टी इतक्या खोलवर गेल्या असतात की ते विसरणं अशक्य असतं, पण तू प्रयत्नपूर्वक प्रयत्न कर ना. मी नक्की प्रयत्न करेन. खरं सांगू प्रिया, सुहासची कुठलीच गोष्ट मनाला लावून घेऊ नको सगळं. म्हणजे तू माझा भाचा आहे, माझ्या सर्वात जवळचा आहे, म्हणून मी सांगते असं काही नाही. आता तू माझी होणारी सून आहेस, त्यामुळे तुला सांगायला काहीच हरकत नाही. देवाने माझ्या आणि ह्यांच्या पोटी बाळ दिलंच नाही, पण सुहासनं कधी मुलाची कमतरता जाणवू नाही दिली. अग ताईनं जेव्हा त्याला माझ्या पदरी टाकलं तेव्हा तो खूप लहान होता, माझ्या मंजिरी मधुरा बरोबरच वाढला तो. मग काही दिवस हॉस्टेलवर होता, तर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला. जोवर माझ्या बरोबर होता तोवर माऊ 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 करत माझ्या मागे मागे फिरायचा. आताही तसाच आहे तो.
एखाद्या माणसात लहान निरागस मूल जसं दडलं असतं ना तसाच आहे त्याचा स्वभाव. साधा सरळ निष्कपटी एकमार्गी कोणावरही पटकन विश्वास ठेवतो तो. छक्के पंजे डावपेच चला की काही कळत नाही त्याला. मला प्रश्न पडला होता की माझ्यानंतर त्याचं कोण, पण मला आता त्याचं उत्तर मिळालंय. प्रेमानं करशील ना ग त्याचा सांभाळ शेवटपर्यंत. फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अगं वेडाबाई तो तर आहेच. ओळखा कोण ओळखा? तुम्ही 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 म्हणजे कोण हो? म्हणजे दादासाहेब होळकर. दादासाहेब होळकर? तुम्ही नवऱ्याला दादा? मिसेस तुम्ही आम्हाला दादा म्हणाला. अहो मी जनतेसाठी दादा, त्यांच्यासाठी आम्ही एकच वादा होळकर दादा. आम्हाला सांगा हु इज आय एम युअर हिट. हु इज आय एम युअर हिट? आम्ही तुमचे कोण लागतो इंग्लिश मध्ये सांगा. यू आर माय मिस्टर. ते इंग्लिशच्या पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ आमच्या कानाला खूप प्यारे वाटतात. त्याच्यामध्ये प्यारे कुठे आहे? नीट सांगा इंग्लिश मध्ये नाहीतर. यू आर माय लव्हिंग मिस्टर. व्हेरी हॅपी व्हेरी हॅपी. बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय. लोक गजरा रे गजरा रे गजरा रे गजरा 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 रे जरा वळा बदर खाली करा नोकरा नोकरा. कसा दिसताय तुम्ही? मला कळणारच नाही कसा दिसताय तुम्ही. ते च्या डोळ्यात बघून सांगा तुम्ही कशा दिसताय. बघा आमच्या डोळ्यात आणि हे इंग्लिश मध्ये सांगा तुम्ही कशा दिसतात. फ्लॉज लुक. फ्लॉज? या गजऱ्याला तुम्ही फ्लॉज म्हणता? आम्ही प्रेमाने आणलेल्या या गजऱ्याला तुम्ही फ्लॉज म्हणून संभावना करता. दिस इज स्मॉल गार्लँड पोर्टेबल गार्लँड स्पेशली डिझाईन फॉर बॅक साइड ऑफ लेडी हेड. इट्स कीप ऑन हँगिंग ऑल थ्रू द डे एज लॉन्ग एज शी डझंट रिमूव इट अँड शी रिमूव्स इट इन द नाईट. इंग्लिश बोलताय सांगा, मराठीत सांगा आम्ही काय बोललो ते बघू तुम्हाला किती कळलंय. हा फुलांचा गजरा सतत बाईच्या डोक्यात मागच्या बाजूला केसांमध्ये माळलेला माळलेला असतो. माळणे आणि हँगिंग एकच आहे. लोंकळलेला राहतो रात्रीपर्यंत जोपर्यंत ती तो काढून ठेवत नाही. रात्री काढून ठेवते. रिमूव्ह इट इन द नाईट. रात्री इंग्लिश बोलताय. इंग्लिश सी यू इन द नाईट. बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही बघ. पण नशीब माझं की तू आज जेवायला थांबलीस. बरं वाटलं मला. मागच्या वेळेस तुला प्रॉमिस केलं होतं याचं कसं विसरेन मी. काकू आता आपलं घर म्हणजे प्रियाचं सासर झालं नाही? हो ना. वर्षभरापूर्वी तुला ह्या घरी सासरी पाठवलं होतं आणि आता ह्याच घरातली मुलगी मी माझ्या सुहासच्या घरी घेऊन चालली आहे. एकदा का सुहास आणि प्रियाचा संसार मार्गी लागला ना की ताईला दिलेल्या वचनातन मी मोकळी होईल. पण सुहास आणि प्रिया लग्नानंतर अमेरिकेला जाणार आहेत ना? जाणार आहेत ना. मी पण जाणार आहे त्यांच्याकडे. हो अरे वा. आणि मग आमच्या काकाकडे कोण बघणार? कोण बघणार म्हणजे तुझे काका असतात कुठे? असतात का ते घरी? ते जाऊन बसले तिकडे इंदोरला. त्याचे आहे तुझ्यासारखे गोडबोले. स्वतःचं काम अगदी व्यवस्थित करवून घेतात. अगं बाई तुझ्याशी बोलत बसले ना तर इथे बोलतच बसेन मी. चल येते मी नाहीतर उशीर होईल. सांभाळून जा आणि पोचल्यावर आठवणीने मला फोन कर. हो ग बाई आता तू स्वतःची काळजी घे.
गेले काही दिवस एक मोठा प्रश्न पडलाय. एवढं सगळं होऊनही सत्यजीत एवढा शांत कसा? म्हणजे म्हणजे काय ते तुला चांगलंच माहितीये. साखरपुड्याच्या दिवशी दादानी मंजुषा वहिनींना तुझ्या घरी पाठवून जो काही तमाशा केला त्यावर तू काहीच रिॲक्ट झाला नाहीस. तू काहीच करणार नाहीस. त्या दादानी माझ्या संसारात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण त्याला त्याच्या घरात जाऊन तुडवला होता. आणि आता एवढं सगळं होऊनही तू मौनच धरणार आहेस सत्यजीत? यंग, ऑनेस्टली सांगायचं तर दादा होळकर हा सध्या माझ्या प्रायोरिटी लिस्टवर नाहीये. इनफॅक्ट मंजिरीची डिलिव्हरी सुखरूप होईपर्यंत दुसरं काहीच नाही. सत्यजीत, मंजिरी वहिनींची प्रेग्नन्सी अगदी सुखरूप पार पडेल, पण ह्या गोष्टीसाठी आपण या माकडाला अद्दल घडवायची संधी का सोडायची? ऐक, माझ्याकडे एक असा प्लॅन आहे ज्यामुळे आपलं कामही होईल आणि आपल्या नावाची चर्चाही कुठे होणार नाही. काय? चिखली गावात एक सरकारी टेंडर ओपन होत आहे. त्या टेंडर मध्ये आपण दादाला अडकवायचं आणि ते कसं अडकवायचं ते तू माझ्यावर सोड. तुला मस्करी सुस्ती आहे. इथे माझा जीव जायची वेळ आलीये. निशा, तू एवढी का घाबरतेस त्या सत्यजीतला? मी त्या सत्यजीतला घाबरत नाहीये. तुमच्या त्या सुडाच्या लढाईत आहे ना, मला माझा जीव नाही गमवायचा. कसं आहे ना निशा राणी, आता लढाई म्हटलं की अशी छोटी मोठी प्याती जाणार. मग या सगळ्यात माझा का बळी? ए बाबा, तुझं ते प्रेम, त्या दादाचा सूड, प्रियाचा अपमान, हे सगळे नाटक आहेत ना, तुम्हालाच लखला. मी जाते निघून. ए निशा डाली, अगं हा खेळ असा अर्धवट सोडून जायचा नसतो ग. याला ना पळपुटेपणा म्हणतात. काय? पळपुटेपणा. आणि तू असं वागलेलं मला मुळीच चालणार नाही. कारण सुरुवातीलाच मी तुला सांगितलं की माझ्याशी डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नकोस. मी ते कधीही खपून घेणार नाही. मी डबल क्रॉस करतच नाहीये. मी क्विट करते. निशराणी, या खेळात ना क्विट करण्याचा ऑप्शन नसतो. पण माझ्याकडे बघ, मी जर तुझ्यासारखा असा घाबरलो असतो ना आतापर्यंत, तर या खेळात टिकलोच नसतो. त्याने काय उपयोग झाला? तुझा उद्देश काय होता आणि तू साध्य काय केलंयस? त्यामुळे मी सांगते ते आई, सगळं आवर्त घे आता. कसं असं निशा राणी, माणसाची प्रवृत्ती आपण बदलू शकत नाही आणि सत्यजीतची वृत्तीच मुळी संशयी आहे. तुला काय वाटलं तो बदललाय? तो जरी बदलल्यासारखा वाटत असला ना, तरी सत्यजीत पूर्णपणे बदलणं शक्यच नाही. कंबरडं मोडलं माझं. या घरातली माणसं आहेत का राक्षस आहेत? गाबणारे आत दोन आणि खाणारे तोंड दहा. झाली सगळी कामं? दमली असशील ना? माझ्यासाठी एक सफरचंद कापून घेऊन ये ना. त्याच्यापेक्षा एक मुस्काटात देऊ का? उठ आधी, उठ उठ, नाही तर खरंच मुस्काटात देईन तुझ्या. एवढं चिडायला काय झालं? अगं एक सफरचंद कापून मागितलं आणि एवढं लाज वाटते का? लाज तुला?
पायतोळ एवढी दिवसभर राब राब राबली आणि मग रूम वरती आली थकून बागून तर तिला लगेच सफरचंद आणायला पाठवतोस. तुझे हातपाय दड आहेत ना, जा ना आणि खा ना. काय काय हे एवढं कशासाठी? अगं आज एक दिवस काम केलंस तर एवढं? रोज हेच सगळी कामं मंजिरी वहिनी करतात तरी त्यांचा चेहरा प्रसन्न असतो, नाहीतर तू जा तुझ्या मंजिरी वहिनीकडे तिच्या थोबाडाकडे टक लावून बघत बस. माझं थोबाडे आहे असंच आहे. मंजिरी वहिनी काम करतात म्हण मीरा असते रोज तिच्या मदतीला. मीरा पण कुठे गेली आहे माहित नाही. डोक्याला ताप झालाय सगळा. सगळी कामं मला एकटीला करायला लागतात माहितीये का तुला. आदर्श सुनेचा आव आणता आणता आणि चांगुलपणाचा दिखावा करता करता ना माझा बळी जाणार एक दिवस या घरात. ग्रेट, म्हणजे मुधोळकरांच्या इतिहासात तुझं नाव अमर होणार. हड्ड्यात गेला तुमचा मुधोळकरांचा इतिहास. डोक्याला ताप झालाय माझा. काय काय झालं, कशाला एवढे हसताय? नाही आई ग, मी नेत्राला विचारलं काय मग नवीन जबाबदारी पेलवते की नाही, तर त्यावर ती मला सांगते की मी याला म्हणाले की म्हणजे माझ्या परीने मी प्रयत्न करते ही जबाबदारी पेलण्याचा, पण तरी काय चुकतंय काय नाही हे तुम्हाला जास्ती चांगलं कळत असेल ना. आणि तशी मंजिरी वहिनींची सर नाही येणार मला, पण मी खूप प्रयत्न करते. त्यांच्या इतकं थोडस जरी जमलं ना तरी धन्य. जमेल ग बाई, नक्की जमेल तुला. तू एवढा मन लावून प्रयत्न करतेस ना, जमेल. कसं असतं ना, घराला आपलं मानून जेव्हा गृहिणी काम करते ना तेव्हा त्या कामाचा कंटाळा येत नाही, आनंद मिळतो, समाधान मिळतं, त्या कामाची ओढ लागते. तुला सवय नाही आहे ना, त्रासही झाला असेल थोडा, पण मंजिरीची तब्येतही तितकीच महत्वाची आहे ना बाळा. तिच्यासाठी आपल्याला ऍडजस्ट करायला नको का? आणि आम्ही सगळे आहोत की मदतीला तुझ्या? मी आहे, प्रिया आहे, आपल्या चारू वंस आहेत. आम्ही जमेल तेवढी सगळी मदत तुला करू. आहो आई, कशाला? मंजिरी वहिनी नाही का सगळं एकट्या करायच्या? मी पण करीन. तुम्ही हे बोललात त्यांनीच मला खूप बरं वाटलंय. तुमचा असा पाठिंबा असतो ना मला कायम, मग दहा आत्तींचं बोळ येतं माझ्या अंगात. बरं चल, तुझ्याशी हेच बोलायला आलो की तुझ्या तोंडून हेच ऐकायचं होतं मला. बरं माझी गोळ्यांची वेळ झाली, निघते मी. हा गुड नाईट. आणि हो अगं, रात्री झोपायच्या आधी घराचे दरवाजे आणि खिडक्या नीट बंद आहेत की नाही तेवढं बघ आणि मग झोप. नेहमी मंजिरीच करायची ना, तेव्हा सांगावं लागायचं नाही. कळलं का? जा. मोठेपणा करायची सवय, काम पडलं की बोंबलायचं. तुला सफरचंद खायचं होतं ना, एक काम कर ना, किचन मध्ये जा, सफरचंद खा आणि दार खिडक्या लावलेत का ते पण बघ ना प्लीज, मला खूप झोप आली. पण मला आता सफरचंद नकोय. गुड नाईट. गौरंग, गौरंग उठी, गौरंग प्लीज उठी यार प्लीज. वाल्या बाईचा साखरपुडा कसं शक्य? अरे इतकी फिल्डिंग लावली होती कसं शक्य? हे खरं आहे साहेब, मी माहिती काढली. विशेष तुम्ही पेपर नीट सोडवलं होतं? हो. आय रिपीट, तुम्ही पेपर नीट सोडवलं होता? हो. अरे मग कसं शक्य साहेब? बाईसाहेबांनी सगळ्या गोष्टी यशस्वीरित्या सांगितल्या. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं साहेब, आणि घरी आल्यानंतर तुम्हाला सांगितलं साहेब. तुम्ही जा, तुम्ही आराम करा. जा. सॉरी टू डिस्टर्ब यू. जा. देखण्यात ताईला फोन लावा. त्यांनी फोन उचलला तर ठीक आहे, नाही तर त्यांनाच उचला. जी सर. हा सर.